नमस्कार, मी शीतल। आपला चॅनल लेट्स कुक अँड व्लॉगवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपल्याला बनवायची एकदम स्पेशल आणि खमंग अशा भाकरवड्या, त्याही वेगवेगळ्या 7 प्रकारच्या। तुम्हाला कुठला प्रकार आवडतो तो तुम्ही नक्की करून बघा, आणि करून बघितल्यानंतर कमेंटमध्ये मला नक्की कळवा। प्रत्येक भाकरवडीचं इन्ग्रेडियंट वेगवेगळं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा। तुम्हाला अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज बघायला मिळतील। भाकरवडी आज आपल्याला बनवायची आहे ते मी तुम्हाला आधी सांगते। पहिली बनवायची आहे आपल्याला टोमॅटोची भाकरवडी, दुसरी बनवायची आहे स्पेशल लसूण भाकरवडी, तिसरी बनवायची आपल्याला पुदिन्याची भाकरवडी, चौथी बनवायची आचारी मसाला भाकरवडी, आणि 5वी बनवायची आपल्याला बीटची भाकरवडी, 6वी बनवायची आपल्याला पालकाची भाकरवडी, आणि शेवटची बनवायची आहे बटाटा भाकरवडी। तर ह्या सगळ्या भाकरवड्या कशा प्रकारे बनवायच्या आहे हे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण तयार करू भाकरवडीचा मसाला। त्यासाठी मी इथे घेतलेली आहे 1/2 वाटी किसलेलं खोबरं। आपली खोबऱ्याची 1 वाटी मी पूर्ण किसून घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला घालायची आहे 2 चमचे साखर। तुम्हाला गोडसर चव आवडत असेल तर थोडी जास्त घातली तरी चालेल। त्यानंतर आपल्याला इथे घालायचे 2 चमचे धने, 2 चमचे पांढरे तीळ किंवा हावरी, 2 मोठे चमचे पांढरी तीळ। त्यानंतर आता त्यामध्ये घालायचं आपल्याला 1/2 चमचा जिरा, 1/2 चमचा आमचूर पावडर घालते आहे। तुम्हाला लागत असेल तर थोडी जास्तही घालू शकता, कारण तळल्यानंतर त्याची चव थोडी कमी लागते। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला काळं मीठ। मी ते कुटून घेतले आणि मग मिक्सरच्या भांड्यात घातले। एवढा मोठा खडा आपल्याला कुटून घ्यायचा आहे, आणि त्यामध्ये मी घातले 2 चमचे लाल मिरची पावडर, 1/2 चमचा हळद पावडर, 1/2 चमचा हिंग आणि 1/2 चमचा मीठ। मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता। हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। त्यानंतर हा असा मसाला तयार होईल। हा 1 किलो मैद्यासाठी पुरतो। सगळ्यात आधी आपल्याला बनवायची आहे टोमॅटोची भाकरवडी। त्यासाठी मी 1 वाटी मैदा इथे घेतलेला आहे। त्यामध्ये घालायचे आपल्याला 2 चमचे बेसन पीठ। बेसन पीठाने भाकरवडी खुसखुशीत होते। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे 1/2 चमचा मीठ। चवीप्रमाणे मीठ घाला। त्यानंतर 1/2 वाटी, जी वाटी आपण मैदा घेतला आहे त्याच वाटीने 1/2 वाटी आपल्याला कडकडीत तापलेलं तेल घ्यायचं आहे, आणि असं हाताने एकदम व्यवस्थित सगळं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये त्यानंतर आपल्याला घालायचं आहे ओवा जिरा पूड। आता त्यामध्ये मी ही टोमॅटोची पेस्ट घालते। टोमॅटोची पेस्टमध्ये मी थोडा लसूण, टोमॅटो आणि लाल मिरची बारीक करून घेतलेली आहे। त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला मळण्यापुरते लागतील। जसं लागेल तसं व्यवस्थित आपलं मळून घ्या टोमॅटोची पेस्ट घालून। आता हे मळलेलं पीठ 1/2 तास थोडा वेळ बाजूला ठेवून त्यानंतर आपल्याला अशी पोळी लाटून घ्यायची आहे त्याची। त्यानंतर आपल्याला त्यावर घालायची आहे टोमॅटोची पेस्ट। पुन्हा आपल्याला त्या टोमॅटोची छान चव लागण्यासाठी पुन्हा मी पेस्ट घालते त्याच्यावरून। त्यावर घातला आहे आपण वाटलेला मसाला, भाकरवडीचा मसाला जो आपण आधी बारीक करून घेतलेला आहे तो आता त्यावर घातला आहे। त्यानंतर आपल्याला पसरवायचं आहे त्यावर बारीक शेव। व्यवस्थित पसरवून आता आपल्याला त्याचं बनवायचं आहे रोल। या पद्धतीने भाकरवडीसाठी रोल तयार करून घ्या। आता व्यवस्थित पोळपाटावर रोल करून प्रेस करून दाबून चांगला हाताने दोन्ही टोकं त्याचे साईडचे ते हाताने दाबून घ्या, आणि असं व्यवस्थित प्रेस करून
त्यानंतर आपल्याला भाकरवडीचे काप करून घ्यायचे, एक अर्धा इंचाचे आपल्याला काप करून घ्यायचे। आणि त्यानंतर हातावर थोडीशी प्रेस करून आपल्याला तळायसाठी घ्यायच्या आहे भाकरवड्या। प्रत्येक भाकरवडी हाताने प्रेस करून घ्या। हे झाले आपल्या टोमॅटोच्या भाकरवड्या तयार। आणि आता आपण लगेचच त्या तळूनही घेऊ। भाकरवडी तळताना आपल्याला आधी हाय गॅसवर तेल तापवून घेतल्यानंतर मीडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या सगळ्या भाकरवड्या तळून घ्यायच्या आहे, म्हणजे आतपर्यंत चांगल्या तळल्या जातील। त्यासाठी आपल्याला मंद आचेवरच किंवा मीडियम फ्लेमवरच ह्या तळून घ्यायचं आहे। थोडा वेळ लागेल पण मीडियम फ्लेमवरच तळून घ्या, हायवर अजिबात तळू नका, नाहीतर बाहेरच्या बाजूने तळतील आणि आतल्या बाजूने कच्च्या राहतील। त्यासाठी मीडियम फ्लेमवरच भाकरवडी तळून घ्या। झाले आपल्या टोमॅटोच्या भाकरवड्या तयार। टोमॅटोची एकदम टँकी टेस्ट भाकरवडीला येते, एकदम छान आणि चवदार। नक्की करून बघा, सगळ्यांना आवडतील। वेगळी भाकरवडी, टोमॅटोची भाकरवडी। आता त्यानंतर आपल्याला बनवायची आहे पालकाची भाकरवडी। त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी मैदा, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे बेसन पीठ, 1/4 चमचा पांढरे तीळ मी इथे घातले। त्यानंतर घालायची ओवा जिरा पूड। पांढरे तीळ पालकाच्या भाकरवडीच्या कवरला छान लागेल म्हणून मी घातली आहे। त्यानंतर घातली आहे 1/2 चमचा धना पावडर। त्यानंतर आपल्याला कडकडीत तापलेलं तेल यामध्ये घालून घ्यायचे, 1/2 वाटी तेल। आणि ते व्यवस्थित सगळ्या पिठाला लागेल अशा पद्धतीने हाताने चोळून घ्यायचे। त्यानंतर मी ते घालते चवीपुरते मीठ। हे सर्व एकत्र करून आता आपल्याला घालायचे त्यामध्ये पालकाची पेस्ट। पालक थोडीशी वाफवून 5 ते 7 पानं, त्यामध्ये थोडासा लसूण आणि एक हिरवी मिरची। अशा प्रकारे मी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आणि आपल्याला पेस्ट घालूनच ही भाकरवडीचं कवरसाठी पीठ मळून घ्यायचे। हे पीठ 1/2 तास बाजूला राहू द्या। त्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा पीठ मळून त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। तर त्यावर आपल्याला पसरवायचा आहे भाकरवडीचा मसाला। आणि त्यानंतर त्याच्यावर पसरवायची आपल्याला बारीक शेव। आणि आता याचा रोल तयार करायचा आहे व्यवस्थित, त्यातली हवा सगळी काढून चांगला प्रेस करून दोन्ही साईडचे दोन्ही टोकं प्रेस करून। त्यानंतर भाकरवड्या कापून घ्या 1/2 इंच अंतर ठेवून आणि हाताने थोड्या प्रेस करून घ्या। झालं आपल्या हे आपण पालकाच्या भाकरवड्या तयार। आता त्याही आपण तळून घेऊ। एकदम छान रंग दिसतो पण तळल्यानंतर एवढा दिसत नाही, थोडासा हिरवट रंग दिसेल। भाकरवड्या आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायचे आहे। झाले आपल्या पालकाच्या भाकरवड्या तयार। आता त्यानंतर आपल्याला बनवायची आहे लसूण भाकरवडी। त्यासाठी घातली आहे 1 वाटी पीठ, 2 चमचे बेसन पीठ, चवीपुरते मीठ त्यात घातले, ओवा जिरा पूड टाकलेली आहे। आणि त्यानंतर कडकडीत तापलेलं 1/2 वाटी तेल। आणि त्यानंतर असं व्यवस्थित त्याला पिठाला सगळीकडे तेल लागेल या पद्धतीने मळून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी घातलेलं आहे लसणाचं पाणी। लसूण मिक्सरमध्ये बारीक करून ते गाळून पाणी तयार केलेलं आहे, त्याचे पाणी घालून आपल्याला हे लागेल तसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे आणि 1/2 तास बाजूला ठेवून त्यानंतर आपल्याला त्याची पोळी लाटून घ्यायची आहे।
त्यानंतर आता मी आता पसरवते भाकरवडीचा मसाला, त्यावर बारीक शेव आणि व्यवस्थित रोल तयार करून घेतला आहे. दोन्ही बाजूने साईडच्या प्रेस करून घेतला आहे आणि अर्धा इंच अंतर ठेवून भाकरवडी कापून घेतलेले आहेत. हाताने प्रेस करून घ्या पुन्हा एकदा आणि आता आपल्याला भाकरवड्या तळून घ्यायच्या आहे. मंद आचेवर तेल तापलेलं असेल तर मीडियम फ्लेमवरच आपल्या ह्या भाकरवड्या सगळ्या तळून घ्यायच्या आहे, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित खुसखुशीत होतात. झाल्या आपल्या या लसणाच्या भाकरवड्या तयार. लसणाची चव एकदम छान लागते, नक्की करून बघा. त्यानंतर आपल्याला बनवायची आहे पुदिन्याची भाकरवडी. त्यासाठी एक वाटी मैदा, त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ आपल्याला घालून घ्यायचे, त्यानंतर ओवा जिरा पूड, त्यानंतर त्यात घातले 1/2 चमचा तीळ, 1/2 चमचा धना पावडर आणि चवीपुरते मीठ आणि आपलं पाऊण वाटी कडकडीत तेल, तापलेलं तेल घालून व्यवस्थित पिठात मळून घ्यायचे. भाकरवड्या खुसखुशीत होतात, व्यवस्थित पिठाला मळून आपल्याला घ्यायचे. आता त्यात घालायचे पुदिन्याचं पाणी. पुदिना मी मिक्सरमध्ये बारीक वाटून, पुदिना आणि जिरा बारीक वाटून घेतलेलं आहे आणि त्याचं पाणी आपल्याला यात घालायचे आणि त्याच पाण्यात आपल्याला पीठ मळून घ्यायचे. भरपूर पुदिना घाला, चव एकदम छान लागते. पीठ व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि 1/2 तास भिजू द्यायचे. त्यानंतर आपल्याला या पिठाची पुन्हा एकदा व्यवस्थित मळून पोळी लाटून घ्यायची आहे. झाली आपली पोळी लाटून, त्यावर आपल्याला भाकरवडीचा मसाला पसरवून घ्यायचा आहे. त्यानंतर बारीक शेव पसरवून घ्यायची आहे. त्यावर तुम्ही पाहिजे तर पुदिन्याचं पाणी वरून परत शिंपडू शकता आणि आता व्यवस्थित रोल तयार करून घ्या. भाकरवडीचे 1/2 इंचाचे कप करून घ्या आणि हातावर प्रेस करून आता आपल्याला या भाकरवड्या तळून घ्यायच्या आहे. झाल्या आपल्या पुदिन्याच्याही भाकरवड्या तयार. मीडियम फ्लेमवर भाकरवड्या तळून घ्या. मिंट फ्लेवर एकदम छान लागतो. भरपूर पुदिना घालून एकदम छान अशा ह्या पुदिन्याच्या भाकरवड्या तयार झाल्या. नक्की करून बघा. करून बघितल्यानंतर कमेंटमध्ये कळवायचं विसरू नका. कमेंट नक्की करा. वेगवेगळ्या फ्लेवरच्या भाकरवड्या. आता आपल्याला पुढची भाकरवडी बनवायची आहे, बीटची भाकरवडी. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 1 वाटी मैदा. आता त्यामध्ये आपण घालून घ्यायचे 2 चमचे बेसन पीठ. आता त्यात ओवा जिरा पूड घालून घेतली आहे, चवीपुरते मीठ, तीळ, पांढरे तीळ 1/2 चमचा आणि पाऊण वाटी कडकडीत तापलेलं तेल व्यवस्थित लावून घ्या मैद्याला आणि त्यानंतर बीट आणि लसूण मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे आणि ते पाणी घालून आपल्याला लागेल तसं ते पाणी घाला आणि व्यवस्थित पीठ मळून घ्या. एकदम लाल लाल रंगाची एकदम मस्त बीटची भाकरवडी आपली तयार होईल. पीठ 1/2 तास भिजू दिले आणि त्यानंतर परत पुन्हा मळून घ्यायचे आणि आता हे लाटून आपल्याला त्याची पोळी तयार करून घ्यायची आहे. पांढरे तीळ लाल रंगावर एकदम छान दिसत आहे. आता त्यानंतर आपल्याला त्यावर भाकरवडीचा मसाला पसरून घ्यायचा आहे. थोडंसं बीटचं पाणी मी त्यावर शिंपडले आणि त्यानंतर बारीक शेव
आपला व्यवस्थित आपला रोल तयार करून घ्या. दोन्ही टोकंही हाताने जुळवून घ्या बाहेरचे. रोल दोन्ही हाताने चांगला प्रेस करून मळून घ्या आणि त्याचे आपल्याला अर्धा इंचाचे काप करून घ्यायचे आणि हाताने प्रेस करून भाकरवड्या घ्यायच्या आहे सगळ्या. आणि त्यानंतर आपल्याला तळून घ्यायच्या आहे भाकरवड्या. झाल्या आपल्या बीटचे आहे भाकरवड्या तयार. रंग एकदम सुरेख दिसतोय. सगळ्याच रंगाच्या आपण भाकरवड्या तयार केलेल्या आहे. लाल रंग, हिरवा रंग, आपल्याला भाकरवडीच तयार करायची. तर मग आपण सगळ्याच फ्लेवरच्या तयार करू. मीडियम फ्लेमवर तळून बीटची भाकरवडी तयार. खमंग, खुसखुशीत, बीटचा वेगळा प्रकार नक्की करून बघा. त्यानंतर आपल्याला बनवायचे चटपटा आचार भाकरवडी. त्यासाठी मी घेतलेलं इथं एक वाटी मैदा. त्यामध्ये आपल्याला घालायचे 2 चमचे बेसन पीठ. त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे 1/2 चमचा आचारी मसाला, चवीपुरते मीठ आणि 1/2 वाटी कडकडीत तापलेलं तेल. व्यवस्थित मैद्याला लावायचं आहे त्यामुळे मग आपली भाकरवडी एकदम खुसखुशीत होते. आणि थोडंसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे. पाणी आपलं साधंच वापरलेलं आहे याला. लागेल तसं पाणी वापरून पीठ मळून घ्या. आचार मसाल्यामुळे या भाकरवडीची चव एकदम छान लोणच्यासारखी लागते. सगळ्यांना आवडतील नक्की करून बघा. आता हे पीठ आपण एकदम व्यवस्थित मळून घेतले. 1/2 तास आपल्याला हे पीठ भिजू द्यायचं आहे. लागेल तसं पाणी वापरून पीठ मळून घ्या. त्याला 1/2 तास भिजू द्या. पुन्हा एकदा हाताने चांगलं मळून त्याची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. त्यानंतर आचारचा मसाला थोडासा त्यावर मी पसरवलाय. त्यानंतर भाकरवडीचा आपण जो मसाला केलेला आहे तो पसरवून घेतला आणि बारीक शेव व्यवस्थित पसरवून त्याचा रोल तयार करून घेतलाय. आणि आपले नेहमीप्रमाणे 1/2 इंचाचे भाकरवडीचे आपल्याला तुकडे तयार करून घ्यायचे. आणि हाताने प्रेस करून घ्या म्हणजे आतलं जे स्टफिंग आपण भरले ते बाहेर निघत नाही. त्यासाठी आपल्याला ह्या हाताने प्रेस करून घ्यायचे आहे. झाले आपल्या चटपटा आचार भाकरवडी तयार. मीडियम फ्लेमवर भाकरवड्या तळून घ्या. एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा ह्या चटपटा आचार भाकरवड्या आपल्या तयार झालेल्या. नक्की करून बघा, सगळ्यांना आवडतील. करून बघितल्यानंतर कमेंटमध्ये नक्की कळवा. आता आपल्याला शेवटची भाकरवडी बनवायची आहे, क्रिस्पी बटाटा भाकरवडी. त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 वाटी मैदा. आणि त्यानंतर आपल्याला घालायचे त्यात 2 चमचे बेसन पीठ. चवीपुरते मीठ. त्यानंतर 1/2 बटाटा मी इथे किसून घेतलेला आहे. बटाटा छोटा असेल तर पूर्ण घाला. आणि आता हे सर्व एकत्र मळून घ्या. यामध्ये आपल्याला तेल घालायची गरज नाही, बटाट्यामुळे ते आशाही क्रिस्पी होतील. थोडंसं तेल आपल्याला 2 ते 3 चमचे तापलेलं तेल आपल्याला यात घालायचं आहे. एवढं 1/2 वाटी तेल आपल्याला लागणार नाही. बटाटा व्यवस्थित मैद्यात मिक्स करून घ्या. त्यानंतर आता 2 ते 3
चमचे कडकडीत तापलेलं तेल मी घालते। जास्त तेल आपल्याला लागणार नाही, बटाट्यामुळे त्या कुसकुशीत होतील। आणि थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे। व्यवस्थित पीठ मळून घ्या। लक्षात ठेवा, आपण यात तेल वापरलेलं नाही आहे। 2 ते 3 चमचे थोडंसं नॉमिनल तेल मी यात घातले आणि साधं पाणी घालून पीठ मळून घेतले। आता हे आपल्याला लाटून घ्यायचे। त्याची पोळी लाटून झाल्यावर आपल्याला त्यावर घालायची आहे बाकरवडीचा मसाला। बाकरवडीचा मसाला मी त्यावर पसरून घेतला आहे। त्यानंतर ही मी आलू भुजिया याच्यावर पसरवते। बारीक शेव नाही आहे, आलू भुजिया मी यात घातलेली आहे। बारीक शेव घातली तरी चालेल, पण आलूची आहे बटाट्याची बनवली म्हणून मी आलू भुजिया त्यावर घातली आहे। विकत भेटते आपल्याला दुकानात। त्यानंतर त्याचा आपला नेहमीसारखा रोल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि 1/2 इंचाचे काप त्याचे करून घ्या। झाल्या आपल्या बटाट्याच्या भाकरवड्या तयार। त्यांचा एकदम असा पांढरा स्वच्छ रंग दिसतोय। आणि आता मीडियम फ्लेमवर आपल्याला बटाट्याच्या भाकरवड्या तळून घ्यायचे आहे। सगळ्या फ्लेवरच्या आपण भाकरवड्या तयार केल्या। तुम्हाला आवडतील तो नक्की करून बघा आणि कशा झाल्या त्या कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब आत्तापर्यंत केलेलं नसेल तर तोही नक्की करा। असेच वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला माझ्या चॅनल थ्रू दाखवेल।